हेलो हेलो। हाँ भाऊजी, भाई बस झोपली बाई ती पार्वती, पाला पाठलवलं पाण्याला, मग त्या ॲक्वागार्डचं पाणी घ्यायला गेलो होते ना मी, आणलंय उठत बसत। हा का तिला पाठवायचं ना, ती ऐकते का माझं काम? तुम्ही ना लय लाडून ठेवली, ती पडली असलं वरतांगड्या करून घरामध्ये, तिला बिलकुल पटत नाही। आली वाटतं, ठेवते फोन, थांबा मी। काय दुन धुवायचं काम चालू होत काय बाई? हा जात भाऊजी भाऊजी भाऊजी, हा भाऊजीला बरं कुशीत घेतलंय कायमचं। काय तुझ्या जिबीला हाडबीड आहे का नाही? माझं हाडबीड आहे का नाही म्हणजे काय? माझं मुलगा कधी पाहा का काय भाऊजीचं तोंडात बिजू घालेलं काय फोन कानाला? मग आता मी दाराशी बोलू नये काय? मग मला आणलं कशाला कर, भाऊजीला सांभाळून घेत होते तर। बाई बाई अगं तुझ्या जिबीला काय हाड ठेव, पाणी आणायला गेले होते त्यांचा फोन आला म्हणे, वय तू फोन उचलत नव्हती। मला कसं येईना फोन, कुठं फोन आले मला त्यांचे? पाय तू म्हणे लक्ष्मी फोन उचलणार दर्यामध्ये ने बाई, उचल पटक्यान सारख बाजूला ने मध्ये नेऊन ठेव। कशा काय कळायला लावले माझ्या? काय कळायला लावले? आम्हाला धनावर बायकोला एकत्र येऊन द्यायचंय का नाही? आता रोजचे तर एकत्रच येतात ना, तुम्हाला एक रूम सेपरेट देऊन ठेवलेला आहे म्हणून कान बरं येतात आता। तुम्हाला एक रूम सेपरेट दिला, तुम्हाला प्रायव्हसी मिळाली ना, अजून किती तुम्हाला एकटं पाहिजे? एकटं पाहिजे आणि अशा माग पुढे माझ्या विषय कानामध्ये काही भरून द्यायचं? बाई 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 अगो पार्वती, तू काही सळायला लागली का काय त्याच्यावर? काय मग कस काय तो पार, तुमचा प्रत्येक शब्द ऐकतो माझा ऐकत नाही? मग आता ऐकू नाही का बरं, सांग बरं, लहान लव येतो हा? लहान लव आहे बरं सगळ्या गोष्टीला, वहिनी वहिनी एकच काम बरं नाही वहिनी करीत त्याच। हा बाई 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 बाई, किती घाण विचार आहे ग, मुलासारखं आहे। मला काय माहिती ते काम होत असं सदा सुखी ग बाया, कसे विचार ग तुझे असे घाण? हा घाण स्वतः मग असं सावा सारखं वागावा ना माझ्यासमोर। काय काय तो काय तिकडे काय बाया ठेव तिंड तो काय, त्याला म्हणते साबूत वागायचं साबूत वागायचं। शिंगर लहानचा मोठा केलेला आहे मला माहिती, माझा देर आहे लहानचा मोठा केलेला आहे प्रत्येक मिनिटाला। ओम सुद्धा देईना बाई, एवढा नाही दुसऱ्याच्या संसाराचा खेळ करून का? तुझा भाऊ द्याय ना, तुला तुझा बीळ होता, तुला दोन लेकर झाले का ते पडले दोन लेकर, काय उपयोग आहे अशा वागणीला? काय उपयोग आहे? नाही नाही तुझा झाला नसता तर तुला दोन लेकर झाले असते का? ते लेकर वाहून दिले जग जगदुन्या नाव ठेवीन म्हणून वाहून दिले ना, ते सुद्धा नसते ते सुद्धा वाहण्याची शक्यता नव्हती। नाही 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 अगं, तुला दवाखाना किती केला आम्ही तो विचार कर। काचा दवाखाना? तुझा दुखत होत तर तुझ्या गिरव गर्भ पिशवीला किती मोठा आजार होता, केला ना आम्ही दवाखाना नीट का? तुला माझ्या आई बापांनीच दिले म्हणून केलं। तुझ्या आई बापाने 15,000 रुपये दिले तर म्हणे माझ्या आई बापाने दिले अगं, काय लक्ष्मी मग तुम्ही 1,00,000 रुपये मला घातले का? हा हा 70,000 रुपये दवाखान्याचं बिल भरलं तुझ्या भायानी, मग माझ्या उपकार केला का? माझ्या नवरा धंदाना कष्ट करतोय, मला पण राबवितोय। आता बरा तुझा नवरा कष्ट करतो आणि इतक्या वेळ नवरा घेतला तो काय केलं? तुमच्या स्वाधीन केला ना, तुम्हाला देऊन टाकला ना तो। नाही नाही तुझ्याकडे तुझ्या टायमाला येतो ना, तेवढंच बास झाला ना। हा दिवसभर त्यांनी कामधंदे सोडून काय बायकोच्या मांडीवरच बसाव काय? हा का दुसरे कामधंदेच करू नये त्यांनी? पण कधी पण आलं काय वहिनी वहिनी वहिनी, जेवायला वहिनी, पाण्याला वहिनी, आंघोळीचं पाणी वहिनी, मला आंघोळीला पाणी दे का? वहिनीला कसं उठायचं नाचणी सारखं द्यायचं पाणी, वहिनी मला कपडे दे का? वहिनी लस कपड उघडायचं वहिनी कपडे द्यायचे, तू नाचायचं त्याच्या पुढं। मला पहिल्यापासून म्हणतच नाही ना, मान आवाज घेत नाही त्या तोंडात, मान आवाज येत नाही पण तू नाक तोंड मोडते ना त्याला। वहिनी वहिनी मग वहिनी काय एवढी जादू केली काय माहिती त्याच्या? बाई मी जादू टोना केला काय करते आता, चुच्या करून ठेवली काय करते एवढं? कसं वहिनी मोहून घेतलं काय माहिती? काय वहिनी मध्ये काय मध लागली काय माहिती? एवढी वहिनी घालत तिंडू राहिली बाई, चुरलाय पार। बाई 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 काय बाई आहे ग तू, अगं किती घाणेडी घाणेडी बाई आहे तू, काय लाज वाटत का? येऊ दे तुझ्या भायला, मी चांगलं तुला येऊ दे ना, चांगला सापळा सगळी गल्ली नाव ठेवती तुम्हाला जवळ पाहत मानावरचे कान बर मी राहते काय पोरी आमच्या बाई व्हिडिओ काढू राहिली का? येऊ का तुझ्याकडं? हा बरं बरं काढ काढ त्या मधुकर कुट्टेच्या चॅनलवर टाक। हा लय व्ह्यूज दिसल तरी कारवड कशी लोकांची कशी करती टाकू द्या ना मधुकर कुठेच्या चॅनलला टाकू द्या, सारे जगदुन्या पाव द्या त्यांना बी कळन मोठी जाव कशी त्यांचं चॅनल पूर्ण महाराष्ट्रभर फेमस आहे। हा भाऊ दुनिया पाहिल तुला फेमस चांगली वागती
ती कशी दिला सोबत जावा सोबत तू फेमस होशील आता पाय तू माझ्या नाही मोठी जावस फेमस करून देते आता मी नाही नाही आता काय म्हणतील माहिती का पाय कशी एवढी कशी नालायक बाई म्हणशील ही देरावर आणि भाऊजाईवर आळ घेते म्हणशील असा घाणेरडा नाही नालायक तुमच्या वागणीमुळे मला बोलायची तू कशाला इसळती अगं पार्वती तुझ्या जिभेला काय हाड आहे का नाही हा नालायक तुम्ही वागायचं मला नालायक म्हणायचं काय बाई माझ्या देराचं नशीब फुटलं ग हा नशीब पडलंय दोडा नासून करावं गोडावं घ्यायचं कड्यावर घ्यायचं हा कड्यावर घेऊन नाचा देराला मग नेच कड्यावर घेतलेलंच आहे बाई आता काढले त्या देराचं मग आता घ्या हा बाई 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 किती ग घाणेडी अगं तुझ्या जिबीला काय हाड आहे का वड तुझ्या थोबडत एखादा सापटा घाणेरडी साली अगं तुला लाज वाटत दे जगदुनिया भाऊ बंद काय ऐकता का नाही ऐकता सांगा तुम्ही सगळ्यांना माहिती अगं तू बोलली तर सगळी दुनिया बोलाल हे लक्षात ठेव माझी लोक इज्जत करू पण तुझा लग्नाचा नवरा आहे त्याची इज्जत कर त्याची काय इज्जत कर मला त्यांनी दुनियातून उठवलं आणि तू बरी तू दुनियात जगली काय आण तो बापा कडून पैसे आण तो बहिणीकडून पैसे लय तालेदार तुझा बाप हा यायचे लय तालेदार काय बाई मामाकडून लाख रुपये आणले ते देत आले का मा मामाकडून लाख रुपये आणायला लावले लय मस्त देराला बोट लावून 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 पुढं वैता बायकूला सांग वैता बायकूला सांग मस्त देराचं ऐकून द्या मामाकडून आता 70,000 सोयाबीन निघली तुझ्या देल त्यांच्या थोबडावर तेवढे पैसे मारून पैशाची नको बात करू 1,00,000 म्हणजे 1,000 सारखे लय आईनीचे असेल तर द्या उद्याच हा उद्या काय का झाड नाही हलवायचं इड झाडाला पैसा नाही फुटला ते हलवलं का झाड पैसे खाली पडल तुया तुया लस भावाला नेऊन द्यायचे बापाला नेऊन द्यायचे पैसे देतील ना गोडगोड बोलायला लावलं मला पैसे आणायला लावले बुडी मध्ये काटा काढायला पाहते नुसत्या देईल ना तुझ्या मामाला तुझ्या मामाने भांडत बाई तुम्हाला नातवाईक नव्हता का त्यांच्याकडून आणायचे ना का मावल्या गणगोताकडून आणायला लावी त्या देऊ ना देऊ ना देऊ ना त्याच्यामुळे आम्हाला थोडस खाली पावा लागत बाई हा वय तिकडे बाई सराशी सरक बाजूला नको एवढे करू लय माझा असा आवाजाने सुद्धा बंद बंद कान करायला लागले हा फुटले कान लगेच मग तू काय कान फुटायची वाट पाहू राहिली काय माझी हा असं जावापासून जरा लांब राहा म्हणजे असा एखादा टोला पडणार नाही फक्त देवराला घ्या जवळ हा घेऊ दे ना बाई मला माहिती बरं पाहत नाही ना मला माहिती लांब जाईन त्याला नाही नाही तो तुला बरं पाहत ना म्हणून तुझी जळती तुम्ही दोघांमध्ये नवर बायको मध्ये फट पाडून दिलाय दिला ना दिला तुला गुन्ह्याची ना म्हणून न्यायाच्या गुन्ह्याची तू म्हणते का कधी आपण असं करू आपण तसं करू कधी एका विचाराने वागते का नवऱ्याशी अगं नवऱ्याशी एका विचाराने वागावा नवरा कसा जवळ धरावा या म्हशी कधी माय पशी विचारच मांडित नाही काय वय नाही पशी विचार म्हशीच्या गांडीवाने वाकडाच त्याने एकाच वेळेस म्हणलं प्रमाणिक पार्वती आपण तसं तो काय म्हण वय नाही आपण असं केलं पाहिजे मागितलं का अशी अशी परनाक तोंड मुरडून त्याच्या पुढे जाते नवरा आला तर कसं हसत बस हसत ग्लासभर पाणी नवऱ्याच्या तोंडात दिलं माझ्या दिलं नवरा पण थोडासा खुश होतो माझ्याशी बोलतो तर वहिनी इकडे लक्ष माझ्याशी बोलतोय आणि वहिनी इकडे लक्ष बाई बाई कसे घाण विचार बाई या बाईचे काही बाई नांदणार आहे का सांगा सांगा लक्ष्मीबाई नांदायची काही बाई तुम्ही लक्ष्मी आहे मी लक्ष्मी आहे खरं बोला मला नांदणार आहे का अशी आता ना माझ्या संसाराची नांदायची का माझ्या माझ्या संसाराची नुकसान झाल्यापेक्षा माय मी चेन मानावरा घेऊन बाजूला राहते हा कशी बाजूला राहते मी पाहते राहते म्हणजे एकलीच बाजूला राहते मी माझ्या दाराला सोडायची नाही नाही आजीबाई सोडायची म्हणजे काय तर गोटमेट हायची काय तर गोटमेट हाय राहू दे चल तू बोलते दुनियाला माहिती आहे सरपंचाला बोलून आणते आणि लगेच वेगळं करून घेते हा म्हणजे मी सरपंचाला बोलून आणते घेते वेगळं करून सगळं हे अगं बाई कुठे चालली तू सरपंचाकडे कशाला चवाट्यावर आपलं घराचं घराचं कशाला चवाट्यावर आणती घरात झाकली मुठ 1,00,000 घरातल्या घरातच पाडा गपची बसावा कसा गावाला गर्जना करू नका वागतानीच लाज वाटून द्यायला पाहिजे होती ना एवढी चवाट्या बाई पोरगी सगळी घरातली पडदारात आणा सरपंचाला बोलून आणते बाई बाई आता काय करावं बाई सगळ्या इज्जतीचा पंचनामा केला बाई या पोरीने मला तर असं झालं हे काय करावं काय नाही ग बाया बाया